भगवंता समोर कृतज्ञता व्यक्त करते तुझ्या समजेत आलो
उनके निश्चिंत अवस्था प्राप्त है। हे मुझे ये समझ में सारी अच्छी निश्चिंति के बाद तुझे समझते निश्चिंत स्थिति में पसंद है काय चिंता सुन रहे थे और आनंद साधन से प्रकट हो रहा है। आज सारी अच्छी निश्चिंति आप केवल विचार का आसंद है तो कारण पर समय पर मुझे ऐसा है नहीं देखे लेते मेरे जे आज पूरे पाहिलाच प्रयत्न होतो ते भोगायला मिळालं म्हणून आनंद काय पाहिलं मिळतं देवा तुझं स्वरूप तू सत्य स्वरूप आहेस तू आनंद स्वरूप आहेस तू चैतन्य स्वरूप आहेस तू निर्गुण आहेस तू निराकार आहेस तू शब्दांच्या पलीकडचा आहेस तुला कोणत्याच दोरी म्हणून उचता येत नाही असं असं तू प्रत्यक्ष आमच्या समोर आलास आणि फक्त आलं असं नाही तुझं संघसुख आम्हाला भोगायला मिळालं आमच्या घरी होत पण काय होत घरी सगळं ताप भरून रोवलं होत आणि थोडं तापण होत घरी तापाच्या समोर तुझ्या संगतीत आल्यावर काय झालं येथे नवनीताची पूर काय होतो ताक आणि नवनीत नवनीत म्हणजे लोणी ताकी असार वस्तू आहे आणि नवनीत हे सार आहे आतापर्यंत जे भोगत होतो तो संसार आहे आणि तो आसार आहे आणि आता जे भोगतो आहोत तो तू आहेस आणि तू त्यांनी सगळ्यांचं सार आहेस दिव्यत्व त्याने तुझ्या संगतीत प्राप्त झालेलं आहे पण आतापर्यंत संसारात ताकाचं सरोवरच होत तुझ्या संगतीत नवनीताचे पूर भोगायला मिळत होते त्यामुळे त्यांनी आपण निश्चिंत झालेलो आहोत देवा खरं सांगू का आता जर तुझ्या संगतीतून आम्हाला कोणी बळजबरीने जाणवत असेल आम्ही जाणार नाही आम्ही जवळ जा म्हटलं तरी आम्ही जाणार नाही तुझ्या संगतीतून कायम स्वरूप अरे पण तुम्ही मुक्त आहात परत जन्माला यायचं काही कारण नाही म्हणजे आम्ही स्वसामर्थ्य येऊ रोजमी येऊ काला कावत परत जन्माला येऊ घेण मी जन्म याचं सांगे देवा कारणे हा जन्म घेणे युगाय मी किती दुर्ग मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभची ठेवा हे सगळे प्रमाण पाहून घ्या सदसंग त्या मोक्षाला नको म्हणतात मोक्ष सुद्धा हा आता ते नको म्हणतात का परत यायचं कशाकरिता तुझ्या संगतीतलं सुख बघण्याकरता यायचं का तर तुझ्या संगतीतच दिव्य असणारं सुख प्राप्त होत देवा इतरांच्या संगतीत ते प्राप्त होत नाही पण आम्हाला तुझ्या संगतीला निश्चिंत स्थिती प्राप्त करण्यात आहे आणि तुझ्या संगतीची अपेक्षा संवादात्मक चिंतन या अभंगाच्या माध्यमात आपल्या समोर असा अभंग सरळ करते सर्वसामान्य जीवनात भक्ती पंथाला भगवंत सर्व धारण केले
मनुष्य योनि ಈ ಮನುಷ್ಯ ಯೋನಿ ಮುಕ್ತ ಹೊರತಿದ್ದಾರೆ ವಾಕ್ಯ ಈ ಮನುಷ್ಯ ಯೋನಿ ಮುಕ್ತ ಹೊರತಿದ್ದಾರೆ ಈ ಮನುಷ್ಯ ಯೋನಿ ತನ್ನ ಸಂಸಾರ ವಾಡಿದ್ದಾರೆ ಮುಕ್ತ ಹೊರತಿದ್ದಾರೆ ಲೋಕ ಮುಕ್ತ ಮುಕ್ತ ಹೊರತಿದ್ದಾರೆ ಬಾಕಿ ಸಗಳು ಹಾಮಂತಸ ವಿಚ ಮುಕ್ತ ಕಷನ ಹೊರತಾಗಿ ಬರಿ ಸಾಧನೆ ಮುಕ್ತ ಹೊರತಿದ್ದಾರೆ ಯಾಕೆ ಸಾಧನೆ ಮುಕ್ತ ಹೊರಚೆ ಇವಾಗ ಅಪ್ಪನ ದೇಹಿ ವೇದಾಂತ ಶಾಸ್ತ್ರ ಅನುಸಾರ ಪಾಲನೆಯ ಪ್ರಯತ್ನ ವೈದಿಕ ಅವತಾರ अनेक शास्त्र अनेक प्रकार आस्तिक शास्त्र है नास्तिक शास्त्र है आस्तिक शास्त्र विचार अपन पहतो नास्तिक शास्त्र की याद जो पाली तो एक नंबर लगता चारवा लगता चारवा नास्तिक शास्त्र है नंबर दोन जैन नास्तिक शास्त्र है वेद ईश्वर मानते वेद मानते बौद्ध चार भगवान बुद्धांचे चार शिष्य है चार प्रकारचा उपदेश केला शून्य शून्य क्षणिकम क्षणिकम दुःखम दुःखम असं चार प्रकारचा उपदेश चार शिष्यांना केलं ते वेद मानत नाहीत म्हणून त्यांना नास्तिक म्हणतात नास्तिक म्हणण्याचं तात्पर्य काय देवाला मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणत जात नाही वेदाला मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणतो नास्तिक वेदाची निंदा करणारा त्याला नास्तिक म्हणतो आणि नास्तिक शास्त्र सांगितले याचा तर विचार पाहायचा नाहीच नाही त्याचे नास्तिक शास्त्र कोणते ते पाहू सहा शास्त्र नास्तिक आहेत त्याला लोखंडाचे चणे बोजरिया गुडती खाली बोजर ज्याच्या तोंडात दाम नाही कशा म्हणतात बोजर आणि त्याला जर लोखंडाचे चणे खायला दिले तर त्याला खाता येतील की जसं आहे ना तसं योग मार्गाने निघालेला जो मनुष्य आहे त्याला सहजासहजी मुक्त स्थितीपर्यंत जाता यायचं योग मार्ग त्याच्यापेक्षा काय थोडं जर पुढे जाण्याचा प्रयत्न करून ज्ञान मार्ग म्हणजे पाहिजे मग ज्ञान मार्गाने जर जायचा प्रयत्न केला तर ज्ञान तरी काही सोपी गोष्ट आहे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता साधन सांगितले शास्त्रांनी साधन सांगितले म्हणा या ज्ञानी प्रमाणे उपासना तुम्ही ऐकता तसं म्हणून हे तुम्ही शेवटी ऐकता सांगू येत हे सांगायची गरज आहे म्हणून सांगतोय महत्वाचं शेवटी शेवटी लोक ऐकत नाहीत परत त्या संयोजकांच्या लोकांच्या समोर त्यांनी तक्रार करतात हा बाबा कुणी आणला होता सांगायचं पुढच्या वेळेला त्याला बोलू नका असं म्हणण्याची दाट शक्यता असते हे शेवटी सांगायचं सुरुवातीला सांगून घेऊ लोक ऐकण्याच्या पूर्वमध्ये असतात अत्यंत बहिरंग साधन सांगतोय त्याच्यापेक्षा अंतरंग साधन कोणतं असेल तर विवेक वैराग्य समाधी त्याच्यापेक्षा अंतरंग साधन जर कोणतं असेल तर श्रवण मनन निधी ध्यासन त्याच्यापेक्षा अंतरंग साधन जर कोणतं असेल तर तत्व पदार्थ शोधन म्हणजे श्रीगुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण करायचं आणि त्यातल्या तत्व पदाचा वाचार्थ लक्षात जाणून घ्यायचा आणि त्याच्या त्यांनी लक्षात त्याचं ऐक्य समजून घ्यायचं आणि हे समजून घेणं हेच त्यांनी अपरोक्ष ज्ञान आहे म्हणून अपरोक्ष ज्ञान झालं की मुक्त होत आहे हा महत्वाचा विचार आहे तुम्ही ऐकतात ना सर्व जण मला सांगा किती साधन सांगितले मी तुमच्या समोर ऐकतात नाही सगळे जण ऐकत असतात साधन सांगितले नाही तुमच्या समोर सांगितले सांगू नाही कळत नाही माझं म्हणणं ऐका सांगू नये जी साधनं कळत नाही ती करायला किती आवड असते हे सांगितल्यानं कळत नाहीत नावं सुद्धा ध्यानात राहत नाहीत करायला किती आवड असत मग योग मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असाला आसन घालून दोन तासाचं कीर्तन दोन तासात 84 आसन दोन तासात 84 आसन बदलतात योग मार्ग साधत नाही ज्ञान मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला समजत नाही कारण ज्ञान असं आहे गुरुजी म्हणायचे गुरुजी म्हणजे वैकुंठवासी म्हणायचे ज्ञान करण्याकरता बुद्धी असावी लागते ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो जर बुद्धी नसेल ज्ञान कळत नाही
जर पुण्य नसेल ज्ञान पटत नाही आणि अधिकार नसेल ज्ञान झेपत नाही आणि म्हणून ज्ञान झेपण्याकरिता पण अधिकार असावा सगळीकडे परमात्माच परमात्मा गच्च भरलेला आहे आता सध्या परमात्मा सर्व ठिकाणी गच्च कुठे दिसतो आपल्याला का दिसत नाही आपला अधिकार कमी पडतो म्हणून आपण अधिकार नाही म्हणून आपला परमात्मा ज्यांना दिसतो ना ते म्हणतात विठ्ठल जळस्थळी बरं सर्व मंगलविदम ब्रह्म हे ना नसते किंचन ईश्वर मुची गदुले सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे पण आपल्याला दिसत नाही अधिकार कमी पडतो म्हणून ज्ञान पचण्याकरिता पण अधिकार असावं लागतं ज्ञान मार्गालाही सामान्य माणसाला चालता येत नाही मग काय केलं पाहिजे सामान्य माणसानं मग तिसरा मार्ग सांगतो त्याचं नाव आहे भक्ती भगवंताची मधुर असणारी भक्ती ही भक्ती जर जीवनामध्ये आली तर हे ज्ञान वैराग्य आपोआपच मागे येतात मराठी भक्तीने धरली आहे मागे ज्ञान वैराग्य स्थिर केले जे आपण होते सिद्धांत फक्त भक्तीने हाताला धरायची आवश्यकता आहे भक्तीच्या पोटात हे आपोआपच पुढे भेट होतात हे भक्तीचे आपुके बोल म्हणून काय करावं आपल्या जीवनामध्ये त्या भक्तीचा स्वीकार करावा आणि भक्ती पण तर बहु सोपा तुम्ही नागरिकांबा येणे जाणे खेपा येण्याची फार सोपा असं नंतर मी तुम्हाला अवघड आहे असं पण सांगू शकतो मग सांगायला ते सोपं सांगणंच योग्य आहे म्हणा भक्ती तो सोळा वगैरे बोलेल असंही त्याने म्हणता येतं पण भक्ती पण बहुत सोपा भक्ती पण सोपा आहे या भक्तीच्या मार्गाचा भक्ती करणं म्हणजे सर्वजण भक्ती म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं पाहिजे भक्ती भक्ती तुम्ही अनेक वेळेला ऐकत असता कायमस्वरूपी ऐकत असता परत एकदा ऐकत भक्ती म्हणजे प्रेम करणं भक्ती म्हणजे काय करणं प्रेम करणं आणि कोणावर प्रेम करणं भगवंतावरच प्रेम करणं याचं नाव आहे भक्ती म्हणून त्यांनी एखाद्या व्यक्तीवर जर आपण प्रेम करत असतो तर त्याला मोह असं म्हणतात व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणावं वस्तूवर केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणावं आणि भगवंतावरच केलेल्या प्रेमाला भक्ती असं म्हणतात पण भगवंतावर प्रेम करावं लोक देवावर प्रेम करीत नाहीत का महाराज करतात ना लोक देवावर प्रेम पण सगळं प्रेम करीत नाहीत ना महाराज उरल्या सुरलेलं प्रेम देवावर करतात पण देव काय रस्त्यावर पडलेलं आहे आपल्या बापाचा नोकर आहे पण वाटेल त्यावेळेला त्याचं ध्यान करायचं आणि बाकीच्या वेळात संसारात रंगून जायचं असं श्री महाराज पण प्रेमात जर देवावर करायचं असेल तर सर्वस्व देऊन भगवंतावर प्रेम करा पण देवावर प्रेम जडेल कसं काय केलं म्हणजे देवावर प्रेम जडेल हा महत्वाचा विचार आहे सामान्य लोकांच्या समोर साधी सुद्धा येतात म्हणतात अरे देवावर प्रेम करा भगवंताचं भजन करा भावयुक्तांत करणार की भगवंताची भक्ती करा भाव्यभावे गीत शुद्ध करून या चिंता असं सांगतात तर लोक करत नाहीत का बरं तरी होत नाही प्रेम देवावर देव कळतच नाही महाराज त्यांनी पाहण्याचा प्रयत्नच केले तेव्हा जाणण्याचा प्रयत्न त्याचा परिचय त्यांनी करून दिला जावा भागवतकारांनी परिचय करून दिला महाराज भागवत महात्याच्या सुरुवातीला व्यासदेवांनी भगवंताचा परिचय करून दिला कसा म्हणे तुमचा देव मग त्यांनी सांगितलं हे सच्चिदानंद रूपाय विष्णुपत्याय विनाशाय श्री कृष्णाय कसा आहे तुमचा देव म्हणजे सच्चिदानंद चार प्रकारचा परिचय सांगितला नंबर एक स्वरूपाचा परिचय सांगितला देव कसा आहे सच्चिदानंद स्वरूप आहे हे त्याचं स्वरूप आहे काय काम करतो विश्वपत्याने हे तवे संपूर्ण विश्व निर्माण करतो कसा त्याचा स्वभाव आहे म्हणजे तापत्रय विनाशाय तीन तापांचा नाश करतो आध्यात्मिक ताप आणि भौतिक ताप आणि दैविक ताप तिने तापांचा नाश करून टाकणार हा परमात्मा आहे आणि काय त्याचं नाव आहे मग म्हणजे श्रीकृष्णाय म्हणून त्याचं नाव श्रीकृष्ण आहे आपण सर्वजण त्याला नमस्कार करू अहम म्हणण्याचं तत्व हिंदी आवाम म्हणजे आपण दोघे आणि वयम म्हणजे आपण सर्वजण म्हणजे मी नमस्कार करतो असं म्हटले नाही आपण दोघे नमस्कार करतो असं म्हटले नाही आपण सर्वजण मिळून श्रीकृष्णाला नमस्कार करू असं म्हणतात कारण तोच खऱ्या अर्थाने या भवबंधनातून मुक्त करणार आहे म्हणून ज्याला योग मार्गाने प्रवास करता येत नाही ज्याला ज्ञान मार्गाने प्रवास करता येत नाही त्याला भक्ती मार्गाने प्रवास करावा आणि भक्ती कोणाची करावी तर कृष्ण भक्ती परमश्रेय म्हणून कृष्ण भक्ती भगवंत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये यावी आणि त्या कृष्ण परमात्म्याचा छंद लागावा तो छंद लागला लागला की मग मात्र त्यांनी जीवन त्याच्यापासून वेगळं राहत नाही त्याचा छंद लागण्याचा उशीर तो परमात्मा आपल्यासारखं करून घेतो म्हणा पूर्ण करून सांगितलं हे गोविंद गोविंद Oh, my God.
Thank you.
विशेषत्व कशात आहे? देवाना आपल्याकडे येण्यात विशेषत्व आहे. हा देव म्हणतोय मला नंद राजाच्या घरी जायचं आहे, मला गोकुळात जायचंय, गोकुळवासी लोकांकडे जायचं आहे, नंद राजाकडे जायचं आहे, यशोदेकडे जायचं आहे, असं स्वतः म्हणतोय. याचा अर्थ काय? याचा अर्थ ते सगळे फार मोठे मोठे अधिकारी आहेत ज्यांनी स्वतःला तयार केलंय देवाच्या भेटीकरता. आपल्यालाही वाटतं देवा आपल्याला भेटावं, आपल्याला वाटतं देवा कसे पुढे आहे, पण आपलं फक्त बोलाचं भातन बोलाची कडी असत. आपण फक्त तोंडानच म्हणतो, ते तोंडाला म्हणले तर देव भेटत नसतो फक्त. त्याच्याकरता काही कर्तृत्व करावं लागतं, आणि काय कर्तृत्व करावं लागत असेल तर आपलं जीवन थोडं निर्मळ तयार करावं लागतं, आपलं जीवन त्यांनी शुद्ध करावं लागतं, आपलं जीवन पवित्र करावं लागतं भगवत भेटीकरता. दुसरा काही छंदच नसावा, फक्त भगवंताचाच रंग आपल्यावर चढलेला असतो, त्याच्या रंगात आपण रंगून गेलेलं असावं तेव्हा परमात्मा आपल्याला भेटण्यात येत नाही. अनेक प्रमाणे मला तुमच्या समोर सांगता येतील. भगवती मीराबाई पटेल सांगतात, हे हरे नारायण लाल नारायण अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो. भक्त कासावीत झाल्याने देव येत नाही, फक्त भक्त कासावीत झाल्याने देव येत नाही, मग देव कासावीत झाल्याने देव येतो. बरं सांगू तुम्ही ऐकतात, फार महत्वाचं चिंतन आहे माझ्या. भक्त कासावीस होतील ना देव भेटणार आहे, का भेटत नाही? भक्त कासावीस होतो, पण फक्त भक्त कासावीस झाल्याने देव येत नाही, मग देव कासावीस व्हावा लागतो. देवाला कल्पना निर्माण व्हावी लागते भक्तापर्यंत जाण्याची. महत्वाचा विचार ओघाला आला म्हणून सांगतात, वेळ कमी असलं तरी त्याचं चिंतन आहे. भगवती मीराबाई माहिती आहेत असेल आमच्या विषयी सांगितलं तर मी काय आणत नाही. मीराबाई 45 वर्षाची मीरा होती आणि तिची आई आजारी होती, आणि ज्यावेळेला त्या आईचा अगदी अंथरुणावर पडली आणि ती आई जाऊन बसली होती. एक वरात रस्त्याला चालली ती घोडा, त्याच्यावर नवरदेव बसला होता, लग्न सरायचे होते. ती वरात चालली दिसली, मीराबाईने विचारलं आईला, आई ते घोड्यावर बसून कोण चाललंय, काय चाललंय ते सगळं एवढं वाचत गाचत त्यांनी जाताय. आईने सांगितलं बाळा वरात जाते घोड्यावर, आणि तो दिसतो ना घोड्यावर बसलेला तो नवरदेव आहे. आई नवरदेव म्हणजे काय? 4 वर्षाच्या लेकराला काय नवरदेव कळतो? आई नवरदेव म्हणजे काय कळतो? मग तिने सांगितलं लग्न होत असतं मुलगी नांदायला जात असते, मग तिने पुढचा प्रश्न विचारला लग्न होत असतं मुलीचं, म्हणे हो मी पण मुलगी आहे आई माझं पण लग्न होईल का? मग आईने सांगितलं हो तुझं पण लग्न होणार आहे. लहान जायला मला प्रश्न किती विचार, लहान मुलं फार प्रश्न विचारतात. तिने पुढचा प्रश्न विचारला आई मग सांग ना माझं लग्न कोणाशी होईल? आता आता 4 वर्षाच्या मुलीला काय सांगायचं तुझं लग्न कोणाशी होईल? पण आई मुली विषयावर श्यामसुंदराची प्रतिमा काढली होती भगवान श्रीकृष्ण परमात्माची, त्याच्यामुळे हात दाखवला. तर आईने सांगितलं याच्याशी तुझं लग्न होईल, फक्त सांगितलं की त्याच्याकडे पाहत राहिले माझा पती एवढा सुंदर असेल. तिचं चिंतन सुरू झालं, हृदयामध्ये भगवंताची मूर्ती त्यांनी साठवली गेली आणि अखंड त्याचं चिंतन करते हाच माझा पती आहे. मेरे तो गिरधर गोपाल सर्व लग्न होईल, त्याची आठवण करू लागली, त्याचं ध्यान करू लागली, त्याचं चिंतन करू लागली. कधी भेटेल मला घेण्याकरिता कधी येईल असा भाव तिच्या पोटात तयार झाला. एक दिवशी योगायोगाने एक गोष्ट घडली महाराज, एक साधू त्या घरात आले, म्हणजे राजपरिवारात जन्माला आली ते रमीराबाई, एक साधू तिथे आले. आणि ते आल्यानंतर त्याने मला त्या साधूंजवळ भगवान श्यामसुंदराची छोटीशी मूर्ती होती,
ती मूर्ती अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या हातात आहे आणि ते मीराबाईच्या घरामध्ये त्यांनी आलेले आहेत. मीराबाईच्या आजोबांनी त्यांचं स्वागत केलं, या बसात ते बसले आणि बसल्यानंतर हातात मूर्ती तशीच होती. मीराबाईने दोनच पाहिले, अरे माझा कन्हैया आला, धावतच गेले बाबा. हा कन्हैया मला द्या ना, मी याची वाट पाहते, द्या ना मला. बाबाने हृदयाला लावला, हा माझी रोजची पूजेची मूर्ती आहे, मी रोज त्याची पूजा करतो, हा माझा देव आहे, मी कोणाला देणार नाही. बाबा असं करतो, मी त्याची फार वाट पाहते, द्या ना मला. तरी पण बाबा द्यायला तयार नाहीत. बाबा रागाने उठले, जाण्याकरिता निघाले, रागावलेले डोळे लाल पडले आहेत. आजोबांनी सांत्वना करणार सुरुवात केली, महाराज रागावलं काय, लहान लेकरू आहे त्याला काय कळतं, खेळण्याकरिता मागत असेल असं करू नका. हो हो म्हणून त्यांनी थांबवलं. बाबा म्हणजे थांबणार नाही का, मीराबाईला घरात पाठवून बाबा निघून गेले. महाराज बाबा निघून गेले, जिथं थांबायची व्यवस्था होती तिथे जाऊन थांबले. रात्री झोपले, तुम्ही ऐकतात ना, समजलं. झोपल्यानंतर काय झालं ऐका, की मीरा रात्रभर जागी होती, कन्हैया माझ्यासमोर आलास, मला भेटला नाही, माझ्यासमोर आलास, माझ्याशी बोलला नाही, सुरे स्वभाव तिच्या पोटात निर्माण होत होता. आणि मग त्यांनी मला बाबा जिथं थांबले होते झोपले, झोपलेल्या बाबांना स्वप्न कळलं महाराज. आणि स्वप्नामध्ये हा श्याम सुंदर गेला, हा कृष्ण परमात्मा बाबाच्या स्वप्नात गेला. आणि स्वप्नात जाऊन पाहून गुडघे जमिनीवर त्याला टिकवले आणि हात जोडून बाबाकडे पाहून बाबा तिच्याविषयी मीरा तुम्हाला म्हणत होती ना की मूर्ती मला द्या. बाबा द्या ना म्हणत तुझ्या ताब्यात, मी तिच्या घट्ट झालोय, तिला भेटण्याकरिता मी तुम्हाला इथपर्यंत आणलंय, मला तिला भेटायचंय, मला तिच्यापर्यंत घेऊन जा ना. देव हात जोडून बाबाच्या समोर विनंती करतोय, तुम्ही ऐकतात का सर्वजण. आधी त्यांनी मीरा व्याकुळ होत होती, फक्त मीरेच्या व्याकुळ होण्याने त्यांनी काय होत नाही म्हणा, आज देव व्याकुळ होत आहे. जेव्हा त्याचा अंतकरण कसा विसरतो तेव्हा भक्तांच्या समोर येतो. आणि व्याकुळ होऊन म्हणतो मला जायचंय, तसंच म्हणतोय नंदाच्या घराला, गोकुळाला, मला गोकुळ जायचं का, तिथं माझ्या वाट पाहत आहे, तिथं माझ्याकरता सर्वजण असावी झालेले, तिथं सर्वजण त्यांनी व्याकुळ झालेले, कधी देव येईल अशी त्यांच्या मला देव. वसुदेवाला त्यांनी भगवंताला पाहिलं, भगवान लहान झालेले घेऊन जाण्याकरता निघाले. येऊन याला पूर आला, पुरातून प्रवेश केला, पायाचा अंगुष्ठ लावला की पूर त्यांनी वस्त्रकलेला आहे. पलीकडच्या काठाला गेले, यशोदा राणीच्या समोर कन्या प्रवेश झाली होती, आपला मुलगा तिथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, कारागृहात आले, कन्येने आनंद केला, कंस धावत आला, कंसाला तिने सांगितलं मला काय मारतोस गड्या, तुला मारणार माझ्या आधी जन्माला आला असं त्या देवीने सांगितलं. कंस घाबरला, इकडे भगवान प्रगट झाला गोकुळामध्ये, भगवंताच्या प्राकट्याची बातमी सगळ्या गोकुळवासी लोकांना कळाली, सगळा गोकुळ गाव आनंदाने विभोरून भगवंताला पाहण्याकरिता त्यांनी येऊ लागला, सर्वांना आनंद झाला. मागच्या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनाचा आनंद हा अभंग होता, वृंदावनी आनंदोरे आनंद तुम्हाला, म्हणजे त्याचा आनंद सांगितला. गोकुळात आधी मथुरेत आनंद झाला वसुदेव देवकीला, मग गोकुळात आनंद झाला सर्व गोकुळवासी लोकांना, मग वृंदावनात आनंद झाला गोपिकांना गोकुळांना, असं त्यांनी आनंदाचे विशेष असणारे भाव आहेत महाराज. गोकुळातल्या लोकांना त्यांनी भगवंताचं दर्शन झालं आणि एवढं सुख गोकुळवासी लोकांच्या अंतकरणात निर्माण झालं की त्या सुखाचा लेखा जो का करता येणार महाराज वर्णन करून सांगतात. I'm gonna go to the hospital.
कैवल्याला सुद्धा कैवल्य देणार
कैवल्यताने परमात्मा आहे. पुतलेचा उद्धार भगवंताने करून टाकला. सगळी घटना नामदेवच्या सर्व लोकांना त्याची माहिती आहे. वेळ कमी असला त्यांना अजून पुढचे प्रसंग सांगायचे आहेत. पुढे आपण जाणार आहोत. पुतना मारण्याची बातमी कंसाला कळाली. कंस त्याने घाबरला. एवढी मोठी माझी बहीण त्यांनी मारून टाकली. मग त्यानं महाबळ नावाचा त्याने असूर पाठवला. रामाच्या रूपात आला. भगवंताने त्याची विटंबना करून टाकली. विटंबना भट त्याला जिवेच मारली. नाही का तो ब्राह्मण होता. म्हणून भगवंताला ब्राह्मण प्रिय आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक आहे भगवान. म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्माने त्रेता राजाच्या समोर त्यांनी ती पदवी लावली गेली. ती म्हणजे छत्रपती शिवराय त्यांच्या समोर गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं जात होत. म्हणून त्यांनी ब्राह्मणही महत्वाचा आहे, गोमाता पण महत्वाची आहे. भगवंताला दोन्ही पण अतिशय प्रिय आहेत. म्हणून ब्राह्मण होऊन आला टाकली तरी असला तरी ब्राह्मण आहे. म्हणून जीवेच मारला नाही, त्याला सोडून दिलं. त्यानंतर अजून असून येऊ लागले भगवान. त्यांनी आता करवट बदलू लागलेला आहे. थोडा एकांगावर उभू लागला. मग त्यांनी शकटासुर नावाचा असुराला देऊन लात मारली की गाडावरचा आकाशात उडाला. त्याच्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपाने तोंडावर झाला. दैत्य नावना तोंडावर कंस प्रत्येक होता. चक्रवात स्वरूपेनं जहार असे नंबर भगवान भगवंताला उचलण्यात आला. भगवंताने त्याचा निपात करून टाकला. असे अनेक असुर भगवंताने मारले. आता तो कन्हैया रांगू लागला. रागताना सुंदर असा नाटक लागला. तळवेचा हात टेकीत रागवे रागवत रंगणे रंगनाथ तुम्ही देखील असे. म्हणून त्यांनी आनंद राजाच्या घरी त्यांनी आधार घेऊन उभा राहतोय. उंबड्याचा टेका घेऊन त्यांनी उभा राहतोय. सगळं ब्रह्मांड जो चालू म्हणा सगळ्या ब्रह्मांडाला त्याचा आधार आहे. आणि तो आधार घेऊन उभा राहतोय. गोपाळांचा गोपिकांचा उभा राहतोय. उभा राहता राहता त्यांनी चालू लागला. म्हणत फार सुंदर आहे कधी त्याचं चालणं त्याचं बोलणं फार मधुर आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हासितम मधुरम. सुंदर सगळंच मधुर आहे. मला काय काय म्हणतो सांगावं. अमधुर असणारा हा कन्हैया चालू लागला. आईनं त्याचा सुंदर शृंगार केलेला आहे. सुंदर पिवळा रंगांवर नेसवलेला आहे. त्याच्या कमरेला त्यांनी कमर पट्टा बांधलेला आहे. कपाळाला त्यांनी सुंदर मल्यागिरी चंदन लावले आहे. त्याच्या केशराची उठी आहे. त्याच्या मस्तकावर त्यांनी मोर मुकुट घातलेला आहे. त्याच्या डोळ्यात काजळ घातले. आकर्ण असणारे नेत्र भगवंताचे. आकर्ण म्हणजे काय? कानापर्यंत विस्तारलेले डोळे त्याला आकर्ण नेत्र म्हणावं. हा त्यांनी गमन नयन असणारा परमात्मा. गमन नयन म्हणजे काय? कमळाकडे पाहिल्यानंतर जसा आनंद होतो तसा त्याच्या डोळ्यांकडे पाहिल्यानंतर आनंद होतो असा असणार हा कन्हैया. कमल नयन असणारा भगवान. अतिशय सुंदर भगवंताची छवी आहे महाराज. आणि त्याला त्याच्या पायात पैजण आहेत. आणि तो त्यांनी ठुमक 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 करत त्यांनी चालतोय. घरातली घरात त्यांनी फिरतोय. 84 खांब आहेत महाराज राजाच्या घरामध्ये. 84 खांबा मंदिर. कुणी जर गोकुळात गेला असेल यात्रा करण्याकरिता तर आजही ते 84 खांबा मंदिर त्या ठिकाणी उभा आहे. म्हणून त्या मंदिरामध्ये असं कन्हैया फिरावं. त्याचा चालण्याचा तो त्यांनी मला सुंदर असा रामधुरी धुली त्या पैंजणाचा. तो यशोदेला भेट करून टाकत होता. म्हणून ठुमक चलन नंदलाल तो त्यांनी चालतोय. आणि मग त्यांनी मला मैया त्याच्याकडे पाहते आहे. घोर त्यांनी झालेली आहे. काना काना त्यांनी म्हणते आहे. आणि मग काना म्हटलं की त्यांनी धावत धावत त्यांनी आईच्या समोर जावं. आणि आईच्या गळ्यामध्ये मिठी मारावे. त्या आईला विलक्षण असणारा आनंद हृदयामध्ये त्यांनी प्रकट होत आहे. माझा काना माझ्या हृदयाला त्यांनी हा चिकटतोय. हा विलक्षण प्रेम यशोदेच्या अंतकरणात उमडून यावरती भक्ती आहे ना महाराज. पण भक्तीला आनंद देण्याचा परमात्मा आला. तिनं मांडीवर बसवावं. हातामध्ये त्यांनी लोण्याची वाटी घ्यावी. स्वतःच्या हाताने त्याला लोणी खाऊ घालावं. कन्हैयानं त्यांनी लोणी खावं. आईच्या हातचं लोणी खाण्यात काही विलक्षण आनंद त्याला वाटत होता. ते लोणी खावं. हातात लोण्याचा गोळा घ्यावा. गुंडा घ्यावा. गोंधळाला लोणी लागलेलं असावं. आणि मित्रांबरोबर खेळण्याकरिता जाऊ का म्हणून विचारावं. सगळ्या मित्रांबरोबर खेळात निघून जा. मग त्याचे सगळे मित्र गोळा करायचे. सगळ्या सगळ्यांवर उड्या मारायचे. खेळायचं बागडायचं. त्या मित्रांकडे पाहिलं. ते सगळेचे सगळे मित्र थोडे मरतुकडे वाटले. गवळ्याच्या घरचे पुरवते खायला मिळत नाही. तुमच्या घरी मिळत नाही का रे असं जगळलं. त्याने विचारायला सुरुवात केली. सगळे गोपाळ म्हणले तेव्हा आमच्या घरी फार उत्पादन आहे दुधाचं. फार जास्त दूध होतं. पण ते सगळेचे सगळे त्यांनी आमच्या घरी राहत नाही. ते बाजाराला जातात. मग काय करायचं? आम्हाला खायला देत नाही का? मग देव म्हणतात तुम्हाला जर खायचं असेल तर माझं म्हणणं ऐका. म्हणजे काय करावं लागेल? तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर चला. म्हणत वर्णन करून सांगतात. Thank you.
बिगर माझ्या पोटाला घालू नका बरं कोरोना माझा मित्र आहे 5-7 वर्षापासून माझ्या बरोबर आहे काळजी करू नका ना संसारात मी माणसं त्यांना बिगर आमंत्रणाचं कोणाच्या घरी जात नाही एखादा जात असेल खाण्यावर त्याची गोष्ट सोडून द्या आमंत्रण आल्याशिवाय संसारातला माणूस कोणाच्या दारात जात नाही आणि सामान्य संसारातला मनुष्य जर आमंत्रणाशिवाय कोणाच्या दारात जात नाही कोणाच्या घरी जात नाही तर जगाचा मालक बिगर आमंत्रणाचा आपल्या घरी येईल का मला वाटतंय ना माझं म्हणणं माझं म्हणणं ऐका महत्वाचा विचार सांगतो आपण जर सामान्य आहोत आणि बिगर आमंत्रणाचं कोणाच्या घरी जात नाही तर जगाचा मालक तरी बिगर आमंत्रणाचं आपल्याला कसं भेटेल मग त्याला आमंत्रण दिलं पाहिजे देवा ये ना मला भेटण्याकरिता ये मला दर्शन देण्याकरिता ये असं त्याला म्हणतात या कन्हैयाला त्यांनी ठुमक ठुमक करत नसताना सगळ्या गोकुळात त्या गोपिकांनी पाहलं त्याचं सौंदर्य पाहून त्यांनी विभोर होऊन जावा त्याच्या हसण्यानं सगळे लोक विभान होऊन जातात व्रजनाचे उसकी किलो कडपे गजरी मित्री चिचित हर्षित होते असा सुंदर असणारा हा कन्हैया वेधून घेणार आहे म्हणून त्याला पाहावं आणि त्यांनी मनात मनात विचार करावा गोपिकांनी काय यशोदा काय भाग्यवान आहे कसं काय तिच्या हातचं लोणी खातो ती स्वतः याला लोणी खाऊ घालते आपल्या घरी जर आला तर किती चांगलं होईल नाही आपल्या हातचं लोणी जर याला खाल्लं तर किती चांगलं होईल काय असं फक्त मनातली मनात म्हणायची गरज आहे अशी मनातली मनात म्हणायची गरज आहे लोक तेवढं सुद्धा म्हणत नाही तेवढं सुद्धा म्हणत नाही पण काय अर्ज भरावा लागेल का खरं सांगा काय जीएसटीचा वगैरे काही प्रॉब्लेम येईल का काही तुम्हाला आणखी टॅक्स बसेल का कोणत्या प्रकारचा काहीच नाही पण आणखी सोपी सुविधा सांगतो मी तुम्हाला तुम्ही देवाला कुठं पाहायला जाणार मग त्याच्या समोर तुम्ही कधी हे सांगणार लांब जाऊ नका त्याने स्वतःच ऐकलंय नका पाहू मोठे करा हरी कथा तिथे अवचता प्रगटे जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा म्हणजे श्री समाचारणाची शुभाशी सगळी प्रमाण आपल्याला पाहता येईल म्हणजे ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी देव उभाच असतो आता कीर्तन चालू आहे की नाही तुम्ही ऐकतात नसत तर थोडं माझ्याकडे बघत राहा आता कीर्तन चालू आहे ना आहे प्रमाणाने काय सांगितलं जिथं कीर्तन असतं तिथं देव उभा असतो म्हणजे आता कीर्तन पण चालू आहे याचा अर्थ काय आहे देव उभा आहे म्हणजे आता आपल्या सगळ्यांमध्ये देव उभा आहे अशी शाश्वती अंतकरणाची बाळगली पाहिजे मग आपण काय केलं पाहिजे फक्त मनात मनात म्हणलं पाहिजे देवा येणार आहे माझ्याकडे येणार एकदा माझ्या हातचं लोणी खाणार आहे कधी असं मनात मी मनात फक्त या कीर्तनाच्या मंडपात बसल्या बसल्या म्हणा एक दिवशी येईल म्हणा कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही कोणत्या दिवशी येईल सांगता येत नाही कोणत्या वेळेला येईल सांगता येत नाही पण येईल आमंत्रण त्याला देण्याची आवश्यकता आहे जो जो मनातून आमंत्रण देतो भगवान त्याच्या घरी जातो पण गोपिकांनी फक्त कन्हैयाला पाहावं आणि पाहून मनात ती मनात आमंत्रण द्यावं की या कन्हैयानं आपल्या घरी यावं असं त्यांनी वाटलं वाटतं की कन्हैया नेमकं त्याच गोपीच्या घरी जात होता तिच्याच घरात त्यांनी लोणी खात होता मग त्या कन्हैयाला आलेलं तिनं पाहावं पाहून मी भाऊ पाहावं स्वतःला विसरून जावं तो लोणी खातोय त्याला लोणी खाऊ द्यावं महाराज मस्त लोणी खाऊन झाल्यानंतर गोपीनं त्याला त्यांनी जाऊ द्यावं आणि गेल्यानंतर त्याचं चिंतन करत राहावं एवढं मन दुतागळ व्हावं गोपीचं की कन्हैया पाहायला डोळे भरून आणि आता मला चैन पडत नाही तो परत पाहा असा वाटतोय भेटले भेटे आवडे किंवा दादाची ससे पुढे झाली म्हणा धनाचा कृपणा भजायचा तसा कृपण माणसाला धनाचा रोग असतो तसा देव पाहण्याचा लोभ गोपिकांच्या अंतकरणात निर्माण होऊ लागला या गोपिकांनी काय करायला सुरुवात केली माहिती आहे तुम्हाला हा कन्हैया त्यांनी चोरी करण्याकरिता येतो आहे त्यांनी त्याला डोळे भरून पाहायचं आणि पाहिल्यानंतर मन भरत नाही म्हणून त्याला परत पाहायला जाण्याचा विचार करू लागला पण त्याला परत पाहायला जायचं काय निमित्तानं जायचं हे कळे ना बऱ्याच गोपिकांनी निमित्त शोधायला सुरुवात केली त्याला पाहण्याकरिता काय केलं हे भरे लागू लागलो मेरे तारे घट मी सपाटी याची गोविंदाची चट घरात नाही मांडणी उठून द्यावेत कन्हैयाला पाहण्याकरिता अजून निमित्त गोपिकांनी केलं काय निमित्त करू लागल्या याचं गाणं सांगायला गेलं पाहिजे गाणं सांगायला गेलं पाहिजे म्हणजे त्या निमित्तानं त्याने तो परत आपल्याला पाहायला भेटेल मग गोपीने त्याने यशोदेच्या दारात यशोदे बाहेर ये असं म्हटलं की यशोदा राणीने बाहेर यावं हळूच म्हणायचं नाही गोपिकांनी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायचं तुम्ही ऐकतात ना सर्व एवढा मोठ्याने आरडाओरडा करायची काय गरज आहे महाराज आवाज 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 कोणाला यशोदेला फक्त यशोदेला नाही कन्हैया दाखवत त्याला कळावं बाहेर गोपी आलेले आहे काय व्हायचं माहिती आहे तो कन्हैया यशोदेच्या आधीच बाहेर यायचा महाराज आणि बाहेर येऊन त्यांनी ती चौकट आहे ना भवनाची त्या चौकटीला त्यांनी असं टेकून त्यांना उभं राहायचं देवळाच्या तास आणि उभं राहून त्यांनी मला जी भांडण करण्याकरिता आलेली गोपी आहे तिच्याकडे पाहत राहायचं नाही
कन्हैया पाहतोय या गोपीनंदांनी यशोदेला बाहेर बोलवायचं यशोदा समोर आलेली आहे गाण्याला सांगायला सुरुवात करायची यशोदेला गाणं सांगते गाणं यशोदेला सांगायचं पण कन्हैयाकडे पाहता पाहता सांगायचं खरं काम काय आहे कन्हैयाला पाहणं गाऱ्हाणं खरं काम नाही म्हणजे गोपिका देवाय खरी चोरी करत नव्हता आणि गोपिका पण खरे गाऱ्हाणे सांगत नव्हत्या महत्वाचा भाव आहे म्हणा पण देवाला सुद्धा त्याने असं वाटत होतं त्यांचं चित्त चोरून घ्यायचं आहे आणि गोपिकांना सुद्धा असं वाटत होतं कन्हैयाला डोळे भरून पाहायचं आहे म्हणून या सगळ्या गोपी कन्हैयाला त्यांनी महाराज पाहण्याकरिता जात होत्या रोज उठून गाऱ्हाणे त्यांनी येऊ लागले अनेक गोपी त्यांनी धावत घेऊ लागले फली आली धावणे यांनी बाई काय केली करणे असे अनेक त्यांनी प्रमाण आपल्याला पाहता येतील गोपी धावत आले आणि यशोदे समजून सांग गावचा पाटील झाला म्हणजे काय गावाचा गुरवा अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन म्हणून त्यांनी गावचा पाटील झाला म्हणजे गाव बुडवायचा घरचा दिवा झाला म्हणजे आखणाचा धावा अशी त्यांनी अनेक प्रमाण पाहता येईल त्याला त्याला समजून सांग हा दह्या दुधाचा लोटा करतो हा दहिदूध तू कोणी त्यांनी चोरून खातो आणि आमच्या घरामध्ये त्यांनी वस्तू तुझ्या मुलाला काही समजून सांग कारण त्यांनी येऊ लागले गोपी कारण घेऊन आलेले आहे की देवाला विचार करायचा तुम्ही ऐकतात ना सर्व देव मला तुम्हाला विचार करणार वारे वा या गोपी मला आमंत्रण देतात म्हणून मी त्यांच्या घरी जातो आणि मी त्यांच्या घरी गेल्यानंतर पुन्हा माझं कारण असं नाही मित्र येतात यांना काहीतरी आदर घडलं पाहिजे आता दुसरा मुद्दा सुरू झाला आदर घडवायचा आणि काय करत होता चोरी आता काय करू लागला कोणी आता गोड्या करायला सुरुवात केली काय काय गोड्या करायच्या अनेक प्रकारच्या गोड्या केल्या म्हणा गोकुळात अनेक चोरी केली मार म्हणून समोर उभा केला गोकुळात चोरी केली गोकुळामध्ये गोडी केली अनेक प्रकारच्या गोड्या करू लागला कोणाची विणी तरी उडू लागला कोणाचा पदर तरी उडू लागला नासी आले आमच्या सुना आवरे आवरे आपला खाना अशी गोपिका त्यांनी सांगू लागल्या जी गोपी त्यांनी कारण सांगते तिच्या घरात घुसायची घुसला एका गोपीच्या घरामध्ये पाकरी करत होती म्हणाच पाकरी करत होती तिच्या चूल त्यांनी पेटली होती त्या चुलीत लाकडं काढलं असं जड होत तिच्या समोर त्यांनी लाकडं कधीच तिच्या घराला लावायला देवकं पेटवून म्हणला देव ती म्हणजे घर पेटवतो माझ्या घरी येतच ना कारण सांगायला देव तुझं घर पेटवून बरं नको नको म्हणलं की तसंच लाकूड घ्यायचं त्याच्या तोंडावर धरायचं तोंडावर एवढं चांगलं गाढवा असतं माझं म्हणजे आपण गाढवा करून काय घेतलं पाहिजे आदर्श घेतला पाहिजे खराब पाणी पिऊ नये सडलेलं पाणी पिऊ नये असं आहे गाढव त्यांनी चांगलं असत म्हणून त्यांनी गाढव नेऊन उभे केले आणि मग आता त्यांनी मी सकाळी धार काढण्याकरिता गेले धार काढायचे म्हणून गाई गायीची धार काढायची म्हणून गाढव खालीच बसले आता गाढव काय करणार त्याचा अजूनही स्वभाव पिछाडी मारायचा जी पिछाडी मारली एकाला ते मी आणि दुसऱ्याला ते बातमी दोन दिशेला दोन त्यांनी गेले हात मोडला तुझ्या पोराला हात मोडला काही समजून सांग तुझ्या पोराला
कारण आहे मला आता काय करावं अशी कारणे सुरू झाली. मात्र कोणाच्या दाढीची पिढीची गाठणच पाडू दे कारण आहे. कारण सांगण्याचे गोष्टी आले असे अनेक प्रसंग मला तुमच्या समोर निवडून सांगता येतील. यशोदाने कंटाळले किती त्यांनी कारणे ऐकायच्या करणे किती लोकांना त्रास देतो परत बऱ्याच दिवसातून सांगते ऐकूनची बघा. ही एक गुप्त रस्त्याने चालली होती. तिच्या कडेवर तिचं बाळ होतं असं बाळ त्यांनी कडेवर घेऊन जात होते. हा कन्हैया कुठून तरी आलो कारण सांगायला आले होते ना तिला आत्म घडवायचे ना आता पण कडेवर असणारं बाळ आहे आणि ती त्यांनी रस्त्याने चालली कन्हैया धावत तिचं जवळ गेला म्हणून काकी काय छान आहे ना तुझं बाळ का आता आईला फार चांगलं वाटतं माझ्या बाळाचं कौतुक केल्यानंतर हो म्हणे फार छान माझ्याकडे देतेस का देतेस का म्हणून तिला वाटत फार प्रेमानं मागतो दिलं पाहिजे याच्यात दिलं त्याच्या आता दिल्यानंतर त्यांनी थोड्या वेळ त्याला कडेवर घेतलं बाळाला आलेलं फार मस्त बाळ हसायला लागलं हा पण हसायला लागला गोपीला चांगलं वाटायला लागलं बऱ्याच वेळ त्यांनी चालत चालत त्यांनी राहिला एक विहीर दिसली शेजारी त्या विहिरीच्या जवळ गेला ते बाळ असं धरलं धरल्यानंतर त्यांनी त्या विहिरीकडे असा पाय लागला असं खाली त्यांनी बाळ धरलं त्या गोपीकडे पाहतो काकू टाक म्हणणार आहे का तिथे विहिरीत चेन्नई लागला काकू म्हणणार टाकू का म्हणलं की हिसकून घेतलं त्याने बाळ आणि रानात नाही गेली यशोदेच्या समोर यशोदे आपण काय समजून सांग माझं बाळच विहिरीत टाकायला लागला यानं गावात सगळ्या धुमाकडू केलेला आहे तुझ्या पूर्ण जर आवरी आवरी आपला काढणार यशोदा राणी काकू झाले म्हणतात काय करावं मग तिला सांगितलं का नाही घरी राहण्याच्या नाकीचा राहिला नाहीस आता तुझा उद्या जाई म्हणा सगळे असं सांगितलं की मग कन्हैया सर्व गोपाळांना सांगितलं अरे तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन राहतया सगळे जण राहत्या मग सगळे गोपाळ राहत जाण्यानंतर छोटे छोटे गाई छोटे छोटे गोपाळ छोटे छोटे गैया छोटे छोटे वाल छोटे छोटे गोपाळ कारी कारी गैया ओरे ओरे वाल श्याम गोरे गोपाळ गोपाळ रे हस काय गैया ओरे वाल खेळांना आपण सर्वजण पाहू शकतो नवन खेळ खेळतो अनेक प्रकारचे खेळ गोपाळांबरोबर त्यांनी खेळतोय आणि खेळून झाल्यानंतर त्यांनी मनात सर्वांचे बरोबर भोजन करून भूक लागली गोपाळांनी म्हणा बघ आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं भगवंतांना सर्व गोपाळांना एकत्र करून त्यांना जेवायला देवाला सर्वांचे शिदर एकत्र केला जेवायला त्यांनी बसलेला आहे. आता सगळेच काय श्रीमंत घरचे फुलं होते का म्हणा एक गरीब घरचे त्यांनी गोपाळ होते आपापले शिदोरी घेऊन आले होते सगळ्यांच्या घरच्या शिदोऱ्यासारख्या नव्हते हा राजाचा मुलगा होता त्याच्याकडे सुंदर असणारे शिदोरी होते बाकीचे सगळे गरीब होते म्हणा त्याच्या ते ब्राह्मणाचा मुलगा होता त्याचं नाव होतं मधुमंगल शांडिल्य ऋषी त्याच्या आईचं नाव पूर्णमासी काकी म्हणून त्यांनी त्यांचा असा लहान मुलगा मधुमंगल छोटासा आणि तो त्यांनी त्याची शिदोरी घेऊन आला होता सगळेजण त्यांनी जेवण करत होते. देवाला त्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या बऱ्या वाटल्या असं नाही देवाला विचार केला अरे त्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तू माझे आहे तैसे आहे नाहीतरी घराच आहे चोरुनिया माय नवरी दानावे असं सांगितलं उद्या काय करा मला खाण्याकरिता त्यांनी सुंदर असणारी शिदोरी घेऊन या सांगितलं सगळ्या गोपाळांना गोपाळांना ठीक आहे सगळे गोपाळ आपल्या घराच्या दिशेने जायला लागले. गोपाळ भगवंताचे मित्र आहे वैद्यात सर्वजण मित्र आहे मैत्री कोणात होत असते हो संगत जर करायची असली माणूस कोणाची संगत करतो आपल्या त्यांनी तोला मुलाचा माणूस पाहतो त्याची संगत करतो राजाचा मुलगा झोपडपट्टीतला मुलगा संगत कशी काय होईल पण आई तू संगत कशीच आहे नवला अंक काही त्याच्या घरी आहे तो नंद राजा आहे राजाचा मुलगा आहे का नाही आणि हे सगळे गोपाळ त्यांनी गरीब घरचे असणारे मुलं गरीब घरच्या मुलांची राजाच्या मुलांची संगत झाली कशी काय संगत जुळेल सुभाषिंकार म्हणतो हे मृगा कुठे संघ मनो प्रजंती गा म्हणजे पोलीस तुरंगा तुरंग मृगाशी मुख्य सुजी सुजी बी समानशील लेवे सदेश संख्या समानशील लेवे सदेश संख्या सारखे पडत संगत होत असते हरण हरणाची संगत करतो मृगा मृगे संघ मनो प्रजंती गावाचे गोवी गाय गायची संगत करते तुरंगा तुरंग घोडा घोड्याची संगत करतो मूर्ख मूर्खाची संगत करतो आणि सुधीय म्हणजे बुद्धिमान हा बुद्धिमानाची संगत करतो म्हणून त्याने प्रत्येक जण आपापल्या तोला मुलाची संगत करतो मग देवाला गोपाळांची संगत कशी काय केली असेल विचारत आहे मला त्याचं उत्तर असं आहे हे गोपाळ सामान्य नाही जरी दिसत असतील गरीब घरचे तरी बाह्यांना त्यांनी म्हणत गरीब घरचे आहे
वस्तुस्थितीनं मात्र त्यांनी म्हणाल ते भगवंतासारखेच आहे. हरितैसे हरिचे दास आपण भगवंतासारखेचे स्वरूपाने जीवनमुक्त आहे. आपण उपक्रम करतानाच असा उपक्रम केला ना की जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद त्यांनी बघण्याकरता कळाला. तुम्ही ऐकतात ना, तुम्ही जर बारकाने ऐकत असाल एक शब्द सुद्धा ऐकायचा इकडं आता की पुन्हा बोलतेचा सूत्रबद्ध तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करू. सुरुवात कुठून आली? विलक्षण सुखापासून सुरुवात झाली. गोपाळ काय करण्याकरता आले? विलक्षण सुख भोगण्याकरता आले. गोपाळ सर्वजण ब्रह्मज्ञानी आहे. प्रमाण सांगू का? हे लोका गो कोळीच्या सगळे गोपाळ जर ब्रह्मज्ञानी आहेत आणि त्यांनी ब्रह्मस्वरूपाला जर सांगले तर ते काय ब्रह्मावरून वेगळे आहेत का? ते स्वतः ब्रह्मरूपच झालेले आहेत. म्हणजे गोपाळही ब्रह्मरूप आहेत आणि कन्हैया अपूर्ण ब्रह्म आहेत. मग आता सांगा, संगत होईल का नाही? बाह्य दृष्टीने जर सा भौतिक दृष्टीने जर पाहिलं तर त्याने राजाचा मुलगा आणि त्याने सामान्य गोपाळ असं दिसत जरी असलं तरी सुद्धा स्वरूपाच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते समान अधिकाराचे आहेत. पण भगवान त्या गोपाळाची संगती करतो आहे आणि फक्त संगती करतो असं नाही, त्यांच्याकडून अपेक्षा करतोय हा महत्वाचा विचार आहे. गवळी यांची तात्पर्य काय चांगली मुलं आहेत का म्हणा काय त्यांची उष्णावळी त्यांचं उष्ण खातो आहे त्यांचं खेळतो बागडतोय ते मुलं याच्यावर बसतात बसून त्याला त्याने खेळातून बाजूला करतात हो बाजूला चल आमच्या द्यायचं नाही आता. मग यानं झाडाखाली उभं राहायचं आणि त्या गोपाळाकडे टकमक टकमक पाहायचं आणि मग हात जोडून म्हणायला सुरुवात करायचे, मित्रांनो म्हणजे तुमची लागली सवय, मला तुमची सवय लागलेली काकुळ ती येतो हरे क्षण हरी निवडता काकुळ ती येतो गोपाळांच्या समोर, मला तुमच्याकडून वेगळं करू नका, मला तुमच्यात खेळण्याकरता द्या. मग गोपाळांवर त्याला हात जोडून विनंती केली की मग त्याच्यामध्ये त्यांनी खेळायला भगवंताला घ्यावं अशी त्यांची अवस्था. अशी संगत त्यांनी गोपाळांना भगवंताची भगवंताला गोपाळांची त्यांनी झालेली आहे. आता त्यांना सांगितलं जा घरी जाऊन माझ्या सगळं त्यांनी खायला घेऊन या. सगळे गोपाळ आपल्या घरी गेले महाराज आणि घरी गेल्यानंतर त्यांनी महाराज मातांना सांगू लागले आहे कन्हैयाला खायचं आहे, त्याला भूक लागलेली आहे, खाण्याची वेळ झालेली आहे, 12:10 झालेली आहे, लवकरात लवकर तू खायला दे असं म्हटलं गेलं की ताबडतोब त्याने आपल्या मातांकडून त्यांनी फार सुंदर सुंदर पक्वान्न घेतली, गुलाबजामुन आणले, बासुंदी आणली, कुणी काय आणखी आणलं असं त्याने सुंदर सुंदर पक्वान्न आणले. तो ब्राह्मणाचा मुलगा आहे मंगल, त्याच्याकडे काय खबर घ्यायचं आईला म्हणलं आई काहीतरी दे ना कन्हैयाला खाण्याकरता, फार दिवसातून कोणी मंगल सांगतोय बरं रोजच कालेचं कीर्तन आहे कुठे काय काय प्रसंग सांगा वेगळे आणावे कुठून असा प्रश्न आहे तेच आहे मला फार गोड लागतं प्रसंग. मधुमंगल त्यांनी आईच्या समोर म्हणतोय आई कन्हैयाला काहीतरी खायला दे ना. आई म्हणली बाळा तू राजाचा मुलगा आहे आपण परत घरी पाहतो आपल्यालाच खायला काही नाही त्याला कुठून खायला द्यायचं नाही आई काहीतरी दे ना खायला. तो रडायलाच लागला मधुमंगल 5 वर्षाचा तर त्याचं रडणं पाहून आईनं त्याने मन घट्ट केलं मनातल्या मनात विचार केला मधुमंगला आपण गरीब आहोत म्हणून काय झालं आपण जे खातो ते देऊ शकतो ना मग काय आपल्या घरी खायला आहे ताक आहे ताक नेतोस का देणं म्हणे आहे गाडगं घेतलं गाडग्यात ताक त्याने दिलं आणि मधुमंगलाच्या हातात दिलं. सगळे गोपाळ वनाला गेले गेल्यानंतर त्याने सगळ्या विषयावर आणल्या जात सगळेजण त्या विषयावर समोरून जेवायला बसले जेवायला बसल्यानंतर फार सुंदर सुंदर पकवान होते गुलाबजाम आणले देवाच्या तोंडात गुलाबजाम घातला देवाने खाल्ला ज्यानं भाव घातला ना करून आला होता ना फार प्रेमाने तो देवाच्या तोंडाकडे पाहायला लागला याच्या चेहऱ्यावरच्या काय प्रतिक्रिया दिसतात जसं शेवटी शेवटी कीर्तनाच्या लोकांच्या प्रतिक्रिया कीर्तनकार पाहतो ना काय प्रतिक्रिया त्यांच्या चेहऱ्यावर तसं त्यांनी सगळे सगळे गोपाळ पाहतच होते ज्यावेळी गुलाबजाम खाऊ घातलं तो देवाच्या तोंडाकडे पाहत होता काय प्रतिक्रिया देवाच्या काय फार चांगल्या प्रतिक्रिया नव्हत्या म्हणजे देवाच्या फार चांगल्या नव्हत्या. मग देव त्यांनी म्हणला आयाने विचारलं देवा काय गुलाबजाम चांगला लागला नाही का तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणल्यानंतर मधुमंगल पाहायलाच लागला मी गुलाबजाम का ठीक म्हणून देवाने बासुंदी आणली होती त्याने बासुंदी खाऊ घातली मग तो म्हणला देवा तशी बरी वाटली का बरे म्हणला चांगलं नाही म्हणला उत्तम नाही म्हणला अजिबात प्रसन्न झालं नाही गुलाबजामला ठीक म्हणताय बासुंदीला बरं म्हणतोय माझ्या ताकाला काय म्हणून हे ताक आणि गुलाबजाम बासुंदी कुठे मांडायची महाराज मधुमंगावर विचार करायला आपली इच्छा जमत नाही
की त्यांनी ताक द्यायचंच नाही आता. ते हे जर सांगण्याच्या समोर मी भगवंताला दिलं तर हे लोक त्यांनी मला काय म्हणतील हे बाळ, ते म्हणतील देवाला ताक खायला दिलं. म्हणून देव सुद्धा ताक खाणार नाही कदाचित. असं समोर धरलेलं बाळक हळूहळू हळूहळू चोरत चोरत असं केलं मागे लपवलं आणि लपवल्यानंतर हळूच मधुमंगल सगळ्या गोपाळांच्या मधून त्यांनी उभा आणि नजर चोरत चोरत दूर एका झाडाखाली जाऊन उभा राहिला, झाडाच्या मागे जाऊन उभा राहिला आणि रडतोय त्यातला ताकाकडे पाहून देवा तुला खाण्याकरता आणलं होतं पण गुलाबजामान पासून दिलं त्यांनी तू चांगलं म्हणत नाही माझ्या ताकाला कसं त्यांनी पाहिजे म्हणून त्यांनी आता तुला द्यायचं नाही. हा मी आणलं होतं याचा पुरावा सुद्धा नष्ट करून टाकायचा असा विचार मनात केला. हे ताक मीच पिऊन घेतो असं त्याने ठरवलं. इतक्याच देवाने पाहिलं म्हणाच तो त्यांनी पाहू लागणारे सगळे गोपाळ आहेत. माझं मधुमंगल दिसत नाही, माझं मधुमंगल कुठे दिसत नाही. पण गोपाळांना विचारायला सुरुवात केली का रे मधुमंगल कुठे आहे. सगळे गोपाळ आता इथेच होता देवा किती गेला असेल त्याला शोधण्याकरिता त्यांनी सर्वजण निघाले. कन्हैया स्वतः शोधतोय आणि शोधत शोधत देव तिथेच गेला महाराज जिथं झाडाच्या मागे मधुमंगल उभा होता. त्यानं गाडगे तोंडाला पावलं होतं ताकाचा आणि ताक पीत होता मला गडगड गडगड ताक पिऊनही झालं शेवटचा गोड शिल्लक होता तोंडामध्ये. आणि इतक्यात देव समोर दिसला. देव समोर दिसल्याबरोबर त्यांनी हात चमकला अरे देव होता आता काय करू की तोंडातलं ताक आहे ना ते पिऊन घ्यावं की परत गाडग्यात टाकावं हे त्याला समजेच. ताकाचा गुळणा तोंडात आहे असं बरोबर देव समोर उभा आहे. तेव्हा विचारलं मधुमंगला माझ्याकरता आणलं बोलताय का ना तोंडात गुळणा आहे मला नाही त्यांना गाडगा असं मोकळ दाखवलं संपलं संपलं म्हणल्यावर सगळे गोपाळ पाहू लागले शांत वातावरण आहे. आणि संपलं म्हणल्यानंतर भगवान त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. मधुमंगला गाडग्यातलं जरी संपलं असलं तरी तुझ्या तोंडात आहे ना असं दे ना मला नाही देवा कसं देऊ असा तर मी भाव मला झाला. मग देव म्हणला देता येईल ना कसं काय मी आ करतो तुझ्या तोंडात आणि ताकाची गुळणी माझ्या तोंडात ताक म्हणजे त्यांनी मला तुझ्याकडचं ताक त्यांनी प्राप्त होईल. पण आनंद कुठे ब्रह्मांडाचा नाही कसं मला म्हणतो आ करून मधुमंगलाचा संभोगा राहिला आणि मधुमंगलाने स्वतःच्या तोंडात ताकाची गुळणी भगवंताच्या तोंडात टाकली. डोळे बंद करून भगवंतांनी ताक म्हणतोय एवढं मोठं कोण बोलाय एवढं प्रेम भक्तांवर करतो माझा पण ताक घटघट घटघट त्याने भगवंताना पिऊन घेतलं. हा डोळ्यांची ताक दिले डोळे चांगली दिले आहे त्यांची उष्णावळी पुष्ट त्याने भगवंताकडे देवाच्या लक्षात आलं गरीब आहे त्याला काही आणण्यासारखं नाही काय केलं माहिती आहे. दुसऱ्या दिवशी कन्हैया घरी गेला. तुम्ही अत्यंत सर्वजण आणि घरी तर आई ना म्हणू लागला महाराज आई मला ना एकच शिदोरी देत असतो आणि ती एक शिदोरी मी त्याने घेण्याबरोबर खाऊन घेतो. मग परत मला काही ना घरी घेऊन यायच्या वेळेला दुपारच्या नंतर भूक लागते. मला भूक लागली की दुसऱ्या गोपाळांकडे त्यांनी खायला मागावं लागतं. मी राजाचा मुलगा आहे ना तुला असं वाटतं की मी लोकांकडे मागून खावं म्हणून आई म्हणजे नाही मग काय कर मला दोन शिकरे दे दोन शिकरे दे गेल्याबरोबर एक खाईल आणि येताना दुसरी खाईल आई भोळी बाबडे तिला त्यांनी गोल करून टाकलं आणि तिला दोन शिकरे त्याच्यावर बांधून दिल्या. या दोन शिकरे त्यांनी बांधल्या कन्हैया त्यांनी रानात जाण्याकरिता निघाला. हा मधुमंगल सगळ्या गोपाळांना गोमातेला पुढे जाऊ दिलं आणि हळूच मधुमंगला मागे निघून घेतलं आणि बोलावून त्याला म्हणणार मधुमंगला हे दोन शिदोरे आणलेले आहेत एक माझे आहेत एक तुझ्याकरता आणलेले आहेत ही शिदोरी घे तुझ्या पिशवी मधुमंगला त्यांनी त्याच्या तोंडाकडे पाहिलेलं आणि सहजच त्यांनी मला ती शिदोरी घेतली ना आपल्या पिशवीमध्ये ठेवली. ज्यावेळेला सगळे लोक पुन्हा जेवायला बसले सगळे गोपाळ त्यावेळेला मधुमंगलाने पण ती शिदोरी उघडली आणि ज्यावेळेला जेवायला सुरुवात केली त्यावेळेला मधुमंगलाने त्यांनी मला एक भास भगवंताच्या मुखात पदवला आणि हा कौतुक करू लागला वा मधुमंगला काय छान शिदोरी आणलीस रे काय गोड त्यांनी भगवंत करून आणलीस रे असं ज्यावेळेला म्हणू लागला त्यावेळेला हा मधुमंगल भगवंताच्या समोर त्यांनी रडू लागला कसा मी झाला बळगा अशी त्यांनी वेळातून बघू लागले. देवाला म्हणला देवा असं उदार आहेस रे मला कमीपणा त्यांनी येऊ नये म्हणून स्वतःच्या घरून शिदोरी घेऊन आला असं मला खायला देतोय कले मनुष्य आहे भक्त कामा स्वतःचा अपमान झाला तरी चालेल म्हणाल पण भक्ताचा अपमान होऊ देत नाही हा प्रभूंचा स्वभाव आहे. म्हणून देवाचा स्वभाव जाणारच तुम्ही सगळेजण माझ्या देवावर प्रेम करा फार प्रेम करतो फार प्रेम करतो. तुम्ही असा विचार करू नका की पितांबर धारण करून येईल मुकुट धारण करून येईल कोणत्या त्या रूपात येईल ना महाराज पण प्रेम देतोय गोष्टी तरी
அப்படியே आणि सगळे गोपाळ संतुष्ट झाले, प्रेम विभोर झाले, भाव विभोर झाले आणि अंतकरणात आनंदाचा पूर आलेला आहे. सांगावं कोणाला, ज्याच्यामुळं आला त्याला सांगितलं पाहिजे. कृतज्ञता अंतकरणात व्यक्त करतात की भगवंताच्या समोर सांगतात की लोक तुझ्या संगतीत आभार आहे. आणि फक्त आलो असं नाही, तुझ्या संगतीत आले होतो, निश्चिंत झालेलो आहोत ही भावना अंतकरणात ती गोपाळ भगवंताच्या समोर सांगतात. तुझे तो सुंदर उदाहरण कोणाला आणि गोपाळांना हाका मारू लागला. हे विद्या
फार महत्व आहे. भोग सुखाच्या सोहळे उघड्यात हात घालू लागला. चैतन्य स्वरूप असणारा परमात्मा उघड्यात हात घालतोय, सामान्य गोष्ट आहे. एखादा नावाजलेला माणूस असावा, फार श्रीमंत असावा, प्रतिष्ठित असावा, प्रमुख करणार काहीतरी असावा, फार लोकांनी त्याला मांडलेलं असावं, तो जर आपल्या जवळ आला आणि सहज त्याने खांद्यावर हात ठेवला तर ती मध्ये झोप टाकत नाही. ते आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला, ते आले आणि माझ्याशी दोन शब्द बोलले. सामान्य संसारात एखादा माणूस तर दोन शब्द प्रेमाने बोलला तर एवढा फुगा येतो, तेवढा आनंद होतो. तर जगाचा मालक कोण म्हणून जर तुमचं नाव घेत असेल किती आनंद होईल. भोग सुखाचे सोहळे असुखाच्या सोहळ्यांचा भोग आहे. अशा दृष्टीने पण त्या सुखाच्या सोहळ्यात राहता येईल. सगळ्या गोपनांच्या बरोबर बागडतो आहे, खेळतो आहे, भांडतो आहे, उड्या मारतो आहे, सर्वांना विलक्षणाचा आनंद भगवंताच्या संगतीत प्राप्त होत आहे. गोपाळांना त्यांनी विचारलं, बघा आजपर्यंत असा आनंद मिळालाच नव्हता का? ते म्हणजे आम्ही घरी राहत होतो ना, आमच्या घरी सगळं ताकद भरलेलं आहे. घरी ताकाचे सरोवर घेतलेलं वनिताचे पूर, घरी त्याची ताकद आहे. ताक म्हणजे आसार असतो. दह्याचं मंथन केल्यानंतर त्याच्यातून दोन भाग निघतात, एक सार भाग असतो, एक आसार भाग असतो. म्हणून त्यांनी घरी म्हणण्याचं तात्पर्य संसारामध्ये तुझ्यासारखं सुख त्यांनी पाहायला मिळालं नाही. ठाऊकाचे आहे संसार, दुःखाचा संसार, दुःख म्हणून सगळी प्रमाणात. म्हणून त्यांनी ते आसार असणारा ताक आहे, त्या ताकाचा पूरच आहे घरी. तिथं त्यांनी सरोवर आहे ताकाचं घरी, अशी अवस्था घरच्या त्यांनी सुखाची आहे, संसारात सुख नाही. तुझ्या संगतीत आलं म्हणून त्यांनी म्हणे ताचे पोर सार असणारा भाग प्रत्यक्ष भोगायला मिळाला. आता जर तुझ्या संगतीतून त्यांनी कुणी जा म्हणत असेल बळजबरीनं तरी जाणार नाही देवा. अखंड तुझ्या संगतीत त्यांनी राहू, हकलून गेलो तरी जाणार नाही जीवन असावं. महत्वाचा मुद्दा सांगतो, हकलून दिलं तरी पण न जाणार, त्याच्याकडनं फार निर्लज्ज जीवन असावं.
दोन लोकांच्या जवळ कधी हात घेऊन गेलो तरी जाऊच नाही. तसं दोन म्हणजे एक परमात्मा आणि दुसरे संत. तुका म्हणजे तिथे न पाहता येता झाले आणि संत ज्यांनी भावे दिला आम्हाला कोणाची गरज ठेवू नये. संतांच्या जवळ कुणी हाकून जरी देत असेल तरी त्यांच्या पायापासून लांब जाऊ नये. त्यांच्यापासून लांब गेलं म्हणजे आधी झालंच म्हणायचं, तो कुणालाच म्हणायचं महत्वाची गोष्ट. दोघांना धरून राहावा देवाला आणि संतांना. किती आपण घरात सहन करावा त्यांच्या चरणापासून चूक जाऊ नये.